महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या मागणीसाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 37 आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सरकार कोसळेल अशी शक्यता वर्तवली गेली. पण शिंदे यांना गटनेते पदावरून हटवल्यानंतर बंडखोर आमदारांचा संपूर्ण गट शिवसेनेच्या एकूण आमदारांपैकी 2/3 दुसऱ्या पक्षात विलीन करणं किंवा शिवसेनेतच राहणं अथवा राजीनामा देणं हे तीनच पर्याय राहिल्याचं शिवसेनेच्या टेक्निकल टीमनं स्पष्ट करत जिल्हा प्रमुखांच्या मनातील संभ्रम दूर केलाय. शिवसेनेच्या बंडखोरांसमोर सध्या तीनच पर्याय आहेत. एकूण संख्याबळाच्या 2/3 आमदारांच्या गटाला दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. दुसरा म्हणजे एकनाथ शिंदे हे पक्षाचे अधिकृत गटनेते नसल्यानं बहुमत सिद्ध करताना त्यांना पक्ष कोणता याचं उत्तर द्यावं लागेल. आणि तिसरं म्हणजे पक्ष किंवा स्वतंत्र गट म्हणून त्यांना कामकाज करता येणार नसल्यानं राजीनामा द्यावा लागेल असं शिवसेना पक्षाच्या तांत्रिक टीमनं सांगितलंय. शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांना दुसऱ्या पक्षात विलीनच व्हावं लागलं होतं. पक्षप्रमुखांनी अर्ज केल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष त्या आमदाराची निवड गटनेता म्हणून करतात. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांची हकालपट्टी करून तात्काळ अजय चौधरी यांची निवड गटनेते म्हणून करण्यात आली. विधानसभा उपाध्यक्षांनी त्याला मंजुरी दिली. यामुळे शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांनी गट तयार केलाय. तरीही त्याला मान्यता मिळणार नाहीये. आता त्यांचा संपूर्ण गट दुसऱ्या पक्षात विलीन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाहीये. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यास तुम्ही कोणत्या पक्षाचे विचारल्यानंतर त्यांना विशिष्ट पक्षाचं नाव सांगावीच लागणार आहे. त्यामुळे सध्याचा पेज फार काळ राहणार नाहीये असा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टेक्निकल टीमनं राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांना दिलाय.